दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। शिक्षण घेणाऱ्या मुलींना रोज टवाळखोरांच्या टवाळगिरीला सामोरे जावे लागत असून स्थानिक पोलीस प्रशासन कोणतीही कारवाई करत नसून रोज विद्यार्थिनींना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। कुठे येता तुम्ही इथं शिक्षणाला? गुरुकुलवरून। किती येता मुली साधारण? टवाळखोरपूर रोज येता का? दररोज असतं। काय छेडखानी करता काही? काय आणि ती कॉलेजची एका बाहेरची कॉलेजची असतात असतं पण बाहेरची असते। बाहेरची मुलं भीत राहत येतात का? तुम्ही याची कंप्लेंट केली कोणाला? चांदवड शहरात मोठ्या प्रमाणात शैक्षणिक संस्था आहे। येथे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात, परंतु टवाळखोरांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून मुलींची छेड काढणे, टिंगल करणे, टवाळकी करणे यासारख्या जाचाला कंटाळले असून पोलिसांनी लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी आता स्थानिक नागरिक करत आहेत। विक्की गुलाब गवळी, दक्ष न्यूज, चांदवड।